अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणारा आणि सहकार क्षेत्रात कलंक लागलेला पेन अर्बन बँक घोटाळ्याला 12 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अर्बन बँक ठेवीदार खातेदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव यांच्या नेतृत्वाखाली लाखो ठेवीदारांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात पेणमध्ये एकत्र येत बँकेच्या पेणमधील मुख्य कार्यालयासमोर बँक बुडव्यांचे श्राद्ध घालीत आणि मृत ठेवीदारांना श्रद्धांजली वाहत प्रशासनाचा निषेध केला. यावेळी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, नगरसेवक अजय क्षीरसागर, सुप्रिया चव्हाण, प्रकाश पाटील, रवींद्र म्हात्रे तसेच ठेवीदार विभावरी भावे, मनोहर पाटील, तुळसा पाटील आदींसह शेकडो ठेवीदार खातेदार उपस्थित होते. ठेवी आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या, बँक बुडव्यांचा धिक्कार असो, बँक बुडव्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा देत यावेळी बँकेसमोर श्राद्ध घालण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी हजारो ठेवीदारांना देशोधडीला लावणाऱ्या घोटाळेबाजांचा निषेध व्यक्त केला. तसेच गेली 12 वर्षे आपले पैसे मिळतील या आशेने ठेवीदार हलाखीचे जीवन जगत एक एक दिवस पुढे ढकलत यांना न्याय मिळावा यासाठीच आम्ही सदैव ठेवीदारांच्या मागे राहून शासन स्तरावर सदैव प्रयत्न करत राहणार आणि गुन्हेगारांना शिक्षा कशी होईल यासाठी पाठपुरावा करत असल्याचे सांगितले. ठेवीदारांच्या भावना महत्वाच्या. आज इथे येणाऱ्या प्रत्येक माऊलीचं दुःख तुम्ही ऐका. पत्रकार प्रत्येकाच्या घरात आई बहीण स्त्री कुठल्या ना कुठल्या रूपात आहे. आजकाल जेव्हा प्रत्येक जण सांगतं कोणाचे 25 लाख गेले त्याच्यामुळे त्यांच्या मिस्टरांना अटॅक आला, मुला मुलगा डिप्रेशनमध्ये गेला, एसटीला जायला पैसे नाही आहेत त्या महिलेला, अशी परिस्थिती लोकांवर आली. कोणाच्या मुलांची लग्न थांबली, कोणाच्या मुलांची शिक्षण थांबली, कोणाच्या घराचं स्वप्न थांबलं, तर कोणाच्या आयुष्याची राख रांगोळी करण्याचं पाप या चोरांनी केलंय. आज 12 वर्ष झाले तो ठेवीदार डोळ्याला आस लावून बसलाय की आज माझ्या कष्टाचे पैसे येतील, उद्या माझ्या कष्टाचे पैसे येतील. पण 12 वर्ष हे साधे नाही आहेत. बोलायला सोपं होतं, पटकन कोणीतरी प्रश्न विचारतं आमच्या जाधव साहेबांना की आज ठेवीदारांची संख्या इतकी आहे का तितकी आहे का. अरे किती आहे त्याच्यापेक्षा खाणारा चोर 12 वर्ष किती स्वस्त बसलाय ना, त्याचा विचार प्रत्येक सर्वसामान्य माणसाने केला पाहिजे. पत्रकार म्हणून तुम्ही सुद्धा, एक सर्वसामान्य माणूस म्हणून तुम्हाला मी विनंती करेन की तुम्ही सुद्धा यांच्या सगळ्यांच्या कथा व्यथा तेवढ्याच धडाडीने पोट तिडकीने मांडा. आज 12 वर्ष सोपे नाही आहेत. 12 वर्ष ज्याचं शिक्षण थांबलंय त्याचं शिक्षण 12 वर्षांनी पुढे जाणार आहे का. आंदोलक आज प्रातिनिधिक ठेवीदार बोलवलेले आहे. तिथे संख्येचा प्रश्न नाही, भावनेचा प्रश्न आहे. 500+ ठेवीदार मयत झाले आणि जे ठेवीदार आहे ते सिनियर सिटीजन आहे. सगळ्यांचे माझ्याकडे फोन आहे, आजारी आहे, झोपून आहे, चालता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये 12 वर्ष ज्या ठेवीदारांनी काम केले आहे, ठेवीदारांची संख्या महत्वाची, भावना महत्वाची आहे. आणि संख्या पाहिजे असेल तर किती दाखवता येईल ती मंत्रालयासमोर दाखवू. इतकंच नव्हे, ठेवीदार आता इथे त्या बिकारड्याचा फोटो काढायला पोलीस विरोध करतायत, पण स्वतःचं आत्मदहन करायला ठेवीदार तयार आहेत. आम्ही त्यांना रोखलेलं आहे मंत्रालयासमोर आणि पोलीस स्टेशन समोर आत्मदहन करायला तयार आहे, लक्षात घ्या. पण आम्ही ठेवीदारांना धीर देतोय. गेले काही वर्ष तुम्हाला माहिती नसेल, भावे मॅडम त्यांनी स्वतः आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता. भावे मॅडमनी त्या आता आमच्या बरोबर लढ्यात आहे, स्वतःचा जीव सुद्धा द्यायला अनेक ठेवीदार तयार आहे. तर असं कुणी अजिबात समजू नये भ्रष्टाचारांना पाठिंबा देणाऱ्यांनी की भ्रष्टाचार केला आणि पैसे खाल्ले की भावतं म्हणून. किती कुणाला कुठल्या यंत्रणेला तपास यंत्रणेला पैसे दिले हेही आम्हाला माहिती आहे. एक तर CBIचा अधिकारी सुद्धा या केसमध्ये 20 लाख रुपये घेताना पकडलेला आहे, CBIचा अधिकारी. बाकी कुणाकुणाला किती पैसे दिले हे पण आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून अशा भ्रष्टाचारी बँक बुडव्याचे पाठराखण केली जाते आणि यांनी सुद्धा लक्षात ठेवावं. आज ना उद्या त्यांनाही त्याचा जाब द्यावा लागणार आहे. जे जे आज सुद्धा त्याच्या पाठीचे आहेत आणि जे यात्रा काळातल्या लोकांचे तळतळात घेणार आहे, लक्षात घ्या, त्यांना ते भोगावं लागणार आहे. ठेवीदार आपल्या कष्टाची जे आहेत ठेवी या निश्चितपणाने मिळवणार आहे. त्यासाठी भले काही करायला लागत चालेल, आम्ही ठेवीदारांना धीर देऊन लढा उभा केलेला आणि तो सातत्याने चालू ठेवणार ठेवी मिळेपर्यंत.